नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, बीएससी नर्सिंगच्या संदर्भामध्ये आपण एक छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी शेअर करतोय। आपल्या सगळ्यांसाठी, आपण जेव्हा महाराष्ट्र सीईटी सेलकडनं बीएससीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी या वर्षीपासून सीईटी लागू केली तो एक व्हिडिओ आपल्याला शेअर केला होता। त्यानंतर सिलेबस आणि मार्किंगच्या संदर्भामध्ये पण गाईडलाईन प्रोव्हाइड केली होती, त्याचा एक व्हिडिओ आपण शेअर केला होता। आज आपण परत एकदा तुम्हाला रिमाइंडर म्हणून एक व्हिडिओ हा पोस्ट करतोय। आपल्या सगळ्यांना माहिती की जेव्हा लास्ट इयरला ऍडमिशन झाले हे 12वीच्या पर्सेंटेजवर झाले, पहिल्या राऊंडला झाले होते, ते नीटच्या बेसिसवर झाले होते। अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांना नर्सिंगला प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी स्टील अजूनही रजिस्ट्रेशन केलेले नाही आहेत, परंतु महाराष्ट्र सीईटी सेलच्या वतीनं जी काही गाईडलाईन दिलेली आहे त्यानुसार जे रजिस्ट्रेशनची जी डेट असणार आहे ती 17 तारखेपासून सुरू झाली आहे आणि अंतिम दिनांक जी आहे ती 26 मे आहे, म्हणजे आज 23 तारीख आहे। अजूनही आपल्याकडं आजचा दिवस पकडला तर 4 दिवस आहेत आणि फायनली 27 तारखेपर्यंत आपल्याला पेमेंटसुद्धा करता येणार आहे। परंतु जेव्हाही तुम्ही ॲप्लिकेशन करायला सुरुवात कराल, सगळी प्रोसेस करून त्याच दिवशी तुमचं पेमेंट करा, पेंडिंग ठेवू नका। कारण जर तुमचं पेंडिंग पेमेंट 27 तारखेला झालं नाही कुठल्याही कारणास्तव, तर मग मात्र तुमचं ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट होणार नाही आणि मग जी सीईटीची जी एंट्रन्स एक्झाम आहे की ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश आणि नर्सिंग ॲप्टिट्यूड या 5 विषयावर आधारित 20-20 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आणि 90 मिनिटांचा वेळ, ही जी काही एक्झाम असणार आहे एंट्रन्ससाठीची ती तुम्हाला देता येणार नाही आणि पर्यायाने नर्सिंगला ॲडमिशन घेता येणार नाही। सो असे विद्यार्थी ज्यांना नर्सिंगला करिअर करायचं आहे, नीट दिलेली नाही आहे, सीईटी दिलेली नाही आहे, त्यांच्यासाठी एक खूप महत्त्वाची संधी आहे। कृपया अजूनही आपण अर्ज केलेला नसाल तर अंतिम तारीख 26 आहे, त्यापूर्वी आपण हा अर्ज सादर करा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जेव्हा सीईटीची डेट डिक्लेअर होईल नर्सिंगसाठीची, ती आपल्याला त्या दिवशी आपल्याला जाऊन परीक्षा देता येईल। सो नर्सिंगच्या संदर्भाने फॉर्म भरण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा हा व्हिडिओ आपल्याला शेअर करतोय। हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा। या ठिकाणी मी थांबतो, धन्यवाद।